बीआरएसपी के उम्मीदवार डॉक्टर सुरेश माने ने आज नागपुर में प्रेस कॉन्फ्रेंस की। इस दौरान उन्होंने भारतीय जनता पार्टी सरकार और प्रधानमंत्री मोदी पर जमकर निशाना साधा। डॉक्टर सुरेश माने के नागपुर से मैदान में उतरने के कारण राजनीतिक समीकरण तेजी से बदल रहे हैं। जे तुम्हाला मी प्रेस स्टेटमेंट दिले त्यातलं नववं पान अत्यंत स्पष्ट आहे। शेवटचं जे नववं पान आहे आणि त्या नवव्या पानामध्ये गडकरींचं भाजपा संघ परिवाराची जी प्रबोधिनी आहे, रामभाव माळगी प्रबोधिनी भाईंदरला मुंबईला, त्या प्रबोधिनीमध्ये बीजेपीच्या नवीन कॅडरला राजकीय प्रशिक्षण देताना गडकरींनी केलेलं विधान या नवव्या पानावरती आहे शेवटचं। आणि त्या विधानात ते काय म्हणतात बघा, चोर उच्चके लोफर माझ्या पाठीशी आहेत म्हणूनच मी निवडणूक जिंकतो, हे भाईंदरमधून न्यूजपेपरमधून प्रकाशित झालेलं विधान आहे। आणि आता निवडणूक जवळ आली की गडकरी म्हणतात की मी विकासाच्या नावानं निवडून येतो, तर गडकरींचं कोणतं विधान सत्य मानायचं हे एकदा जनतेला समजलं पाहिजे। आणि नागपूरकरांना चोर उच्चके लोपर असं म्हणणाऱ्या नेत्याला पुन्हा नागपूरकर रहिवाशी मतदान करणार आहेत का, हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरं असं की विकासाच्या मुद्द्याच्या खूप गोष्टी गडकरी करताय, भाजपा करते, आणि मी माझ्या प्रेस नोटमध्ये फार डिटेल दिलेला आहे। पहिल्याच पानावरच्या ब्रीफ स्टेटमेंटमध्ये गेल्या 5 वर्षात बीजेपीनं विकास सोडा, देशाला विनाशाकडे नेलं, आणि विनाशाकडे कसं नेलं याची मी विस्तृत आकडेवारीसुद्धा पुराव्यानेशी देऊ शकतो। उदाहरणार्थ गेल्या 5 वर्षामध्ये बॉर्डरवरती भारतीय सैनिक सगळ्यात जास्त कधी मेले तर बीजेपी सरकारच्या कालखंडात मेलेले आहेत। शेतकऱ्यांच्या आत्महत्या सगळ्यात जास्त, अगदी डिव्हिजन वाईज आकडे आहेत माझ्याकडे, अमरावती डिव्हिजन असेल, नागपूर डिव्हिजन असेल, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या कालखंडामध्ये आत्महत्या झाल्या आणि बीजेपीत काही कमी झाल्या असं काही बिलकुल सुतराम दिसत संबंध दिसत नाही। भूमिपुत्र आपल्या सैन्यांच्या शहीदपणाबद्दलचे आकडे हे मात्र वाढलेले आहे। दुसऱ्या बाजूला भारत सरकारवरचं एकंदर कर्ज आणि महाराष्ट्र सरकारवरचं एकंदर कर्ज याच्यात प्रचंड वाढ आहे। एवढी वाढ आहे की 90% लोन महाराष्ट्र सरकारचं हे पहिलं कर्ज परत करायला वापरलं जात आहे। मग विकासाला पैसा कुठून येणार? आणि त्यामुळे ज्याच्याकडे विकास करण्यासाठी पैसाच नाही त्याने विकासाच्या बाता मारू नयेत। महाराष्ट्राची वित्तीय तूट 60,000 करोडच्या वरती आहे, आणि जेव्हा 60,000 करोडच्या वरती वित्तीय तूट आहे तेव्हा पुन्हा भांडवली मोठमोठे प्रकल्प हातात घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारची ऐपत नाही, त्यामुळं काही विकास झाला याच्यात काही दम नाही आहे। विकास झाला आहे तर 15 मार्चमध्ये टोटल बँकाचा NPA 3.25 लाख करोड होता, 3.25 लाख करोड। 18 मार्चला हा 10,35,000 करोड झाला, म्हणजे बीजेपीच्या कालखंडामध्ये 3 वर्षामध्ये बँका डुबवणाऱ्यांना या सरकारनं आशीर्वाद दिला, विदेशात पळून जायला मदत केली, आणि त्यामुळे यांनी विकास सोडा विनाशाचं काम मोठ्या प्रमाणावरती केलं। रोजगार, सध्या भारतात जी उपलब्ध आकडेवारी आहे 31 मिलियन जॉबलेस यूथ आहे, 31 मिलियन 31 मिलियन, आणि महाराष्ट्रातल्या 36
एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहेत जे जिल्हाभर आहेत तिथं 48 लाख सुशिक्षित बेरोजगारांची नोंद आहे. मग रोजगार कुठे आहे? मग रोजगारावर मार्ग म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले 72,000 नोकर भरती करतो, का केली नाही? मराठा आरक्षणाचा बहाणा घेतला, ते लागू होईपर्यंत स्टे, तोपर्यंत इतरत्र कुठलीही नोकर भरती महाराष्ट्रामध्ये झाली नाही आणि त्यामुळं विकासाची जी घोषणा BJP ची केंद्र राज्यस्तरावरती आहे ती अत्यंत फसवी धूर्तपणाची. आणि म्हणून पंतप्रधान नोकऱ्या, महागाई, अर्थव्यवस्था, घटनात्मक संस्थाची स्वायत्तता, ॲटॉनॉमी या विषयावर जनतेला तोंड देऊ शकत नाही. म्हणून मग पाकिस्तानविरुद्ध युद्धसदृश्य परिस्थिती, वैज्ञानिकांनी केलेल्या यशावरती राजकीय क्रेडिट घेण्याची स्पर्धा, या आयुधाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि त्यांचं सरकार करत आहे. मग याच्यात भाजपाचे वरिष्ठ मंत्री म्हणून गडकरींचं याच्यात योगदान नाही का? त्यामुळं भाजपावर आणि मोदीवर होणाऱ्या आरोपातून गडकरी स्वतःला मुक्त करू शकत नाही, वेगळे करू शकत नाही. कॅबिनेट रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि त्यामुळं शेतकरी मेले, विदर्भ निर्माण झाला नाही, बेकारी वाढली, 390 रुपयाचा गॅस सिलेंडर 1100 रुपयावरती आला, त्याच्यात फक्त मोदी आणि मोदी जबाबदार आहे असं म्हणणं म्हणजे थोडं विनोदाचा भाग होईल. त्याच्यात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील सगळेच मंत्री जबाबदार आहेत आणि मग गडकरी जबाबदार आहेत. गडकरींच्याकडं नुसतं रोड आणि सिमेंटचं खातं आहे का हो? देशात मोठी 18 बंदरं आहेत आणि लहान सहान 180 बंदरं आहेत ज्याच्यातून देशाचं दळणवळण घडतं, ट्रेड कॉमर्स घडतो. ही बंदरं सेक्युरिटीच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहेत. मुंबई बंदर समुद्राला, चेन्नई समुद्राला, कोची समुद्राला, कॅलिकट समुद्राला. या बंदराचं खाजगीकरण करून आणि या बंदराच्या जमिनी भांडवलदाराच्या घशात घालून गडकरी देशाचं भलं नाही करत, त्या देशाचा सत्यानाश करताय. गंगा नदीची साफसफाई, आपल्या नाग नदीवरती नंतर बोलू. आणि परवा मी ज्या एका वस्तीत गेलो होतो तिथं चांभार नाला एक आहे, त्याच्यावरही मी नंतर बोलेनच. पण राष्ट्रीय स्तरावरती गंगा नदी शुद्धीकरणासाठी BJP सरकारनं 1 करोड रुपये खर्च केले. उमा भारतीनं हात टेकले, म्हणाले की गंगा शुद्धीकरण झालं नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन. शुद्धीकरण काही झालं नाही आणि संन्यास घेईन. त्याच्यानंतर गडकरी आले, ते खातं गडकरींच्याकडं आहे. मग गडकरींनी किती गंगा शुद्धी प्रकल्प राबवला आणि किती 1 करोड रुपये त्याच्यात लावले, त्याचा विनियोग केला, याचाही हिशेब गडकरींनी लोकांना दिला पाहिजे. UPA करप्ट होती, 2G 3G होते, करप्ट होते. मग आता CVC चा 2014-15, 2016-17, 2017-18 रिपोर्ट आहे. आणि या CVC रिपोर्टमध्ये सरसरळ स्पष्ट जाणवलं की देशातल्या जेवढ्या आर्थिक वित्तीय संस्था आहेत, बँका आहेत, याच्यामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. आणि याची कबुली लोकसभेमध्ये मोदी सरकारमधील अर्थ मंत्रालयाने दिलेली आहे. गडकरी याच्यात सामील नाहीत का? वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरती मी नागपूरमध्ये वेगळं बोलावं अशी काही वेळ नाही, परंतु त्या विषयाला अगदीच तडीपार करणं
आणि वैदर्भीय जनतेतला विश्वासघात करणं याच्यामध्ये गडकरींचा हिस्सा नाही का? भारतीय जनता पार्टीचा हिस्सा नाही का? आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिस्सा नाही का? आणि म्हणून या तिघांचं कोणतं मॉडेल आहे? आता मोदीनॉमिक्स आहे का? मोदीनॉमिकल पॉलिटिक्स आहे का? का भारतीय जनता पार्टीनं आता छोट्या राज्याची निर्मिती विकासासाठी आवश्यक हे धोरण बदललंय? भारतीय जनता पार्टीनं स्पष्ट करावं, आम्ही आता नाही छोट्या राज्याचे पक्षधर. ठीक आहे, शिवसेनेसोबत तुमची मैत्री आहे, निवडणुकीचं राजकारण आहे, म्हणून तुम्ही जर दबावाखाली असाल तर अजूनही गडकरी, फडणवीस, मोदी, अमित शहा हे शिवसेनेच्या दबावाला बळी पडतात याचा हा पुरावा आहे. आणि त्यामुळे 56 इंची वगैरे शब्द हे आता वापरणे त्यांनी बंद करावं. तुम्ही दबावात राहतात आहात आणि म्हणून विदर्भाच्या जनतेचा आणि विदर्भाच्या मुद्द्याला तुम्ही कोणताही ठोस आधार घेत नाही आहे. आणि म्हणून असे खासदार असणारे गडकरी मोदींच्या सगळ्या निर्णयातून जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटीच्या नावानं भागीदार आहेत. मग उद्योगपती विदेशात पळाले असतील तर जेवढे मोदी जबाबदार आहेत तेवढे गडकरी जबाबदार आहेत. जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याला मोदी जबाबदार, गडकरी जबाबदार. देशाचा फिस्कल मिसमॅनेजमेंट झालंय, ज्याला फिस्कल इम्बॅलन्स म्हणतो, त्या फिस्कल इम्बॅलन्सला जेवढे मोदी तेवढे गडकरी जबाबदार. आणि जेवढ्या लोकांचा अपेक्षा भंग केला, जेवढी आश्वासनं दिली, विश्वासघात केला, त्याच्यामध्ये गडकरींचाही तेवढाच वाटा आहे. मग असे विश्वासघातकी राजकारणी नागपूरकरांचे प्रतिनिधी असावेत का याचा निर्णय नागपूरच्या मतदारांनी घेण्याची ही वेळ आहे.